बजट सत्र के पांचवें दिन विरोधक धारावी के मुद्दे को लेकर आक्रामक दिखाई दिए। सभा में जाने से पहले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और उद्योगपति अदानी के विरोध में बैनर लेकर सभा के सामने नारेबाजी की, साथ ही धारावी बचाओ अदानी हटाओ के नारे लगाए। इस आंदोलन में विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधायक वर्षा गायकवाड़ सहित सभी विधायक उपस्थित थे। धारावी अदानीला अंदन देण्याचा सरकार प्रयत्न करतोय। पूर्णपणे मुंबई आणि त्यातल्या त्या धारावी, ज्या धारावीमध्ये शेकडो लघु उद्योग आहे, शेकडो लोक या धारावीच्या उद्योगधंद्यावर अवलंबून आहे, असं असताना ही धारावी अदानीच्या घशात घालण्याचं काम हे राज्य सरकार करतंय। हे सरकार उलट तपाली बोलत असताना देवेंद्रजी फडणवीस यांनी खाते बदल होताना शेवटच्या दिवशी अदानीच्या या धारावीच्या सर्व ॲग्रीमेंटवर, टेंडरवर सह्या केलेल्या आहे। एक तर धारावीमधले जवळपास 70,000 वर लोकांना आज हे घर मिळेल का नाही मिळेल अशा प्रकारची शंका आहे। असं असताना TDR ची मालकी सुद्धा अदानीकडे दिली जाते। खत सरकार या अदानीचं दलाल आहे का, या जनतेसाठी काम करतं का, अदानीसाठी काम करतं, अशा प्रकारचा प्रश्न धारावीच्या बाबतीत निर्माण झालेला आहे। आणि म्हणून आज आम्ही धारावीच्या प्रश्नावर पायऱ्यावर आंदोलन केलंय। हा विषय निश्चित सभागृहात सुद्धा, दोन्ही सभागृहात महाविकास आघाडीच्या वतीनं उपस्थित केला जाईल, कारण धारावी ज्या पद्धतीनं केंद्र सरकार मोदी शहाचं दलाली करतं त्याच पद्धतीनं त्याला प्रोत्साहन हे खोके सरकार, हे गद्दार सरकार महाराष्ट्रात देण्याचा प्रयत्न करतंय। आणि त्यामुळे धारावीवर आणि मुंबईवर होणारा अन्याय महाविकास आघाडी कदापि सहन करणार नाही। आणि म्हणून आज विधिमंडळात लढा देऊ, विधिमंडळाच्या बाहेर सुद्धा लढा देण्याचा निर्धार आम्ही व्यक्त केलेला आहे।